देवनार कचराभूमीला लागूनच असलेलं हे पालिकेचं शाही नाका उद्यान, साधारण 1.5 वर्षापूर्वी या उद्यानाचं उद्घाटन आमदार अबू आझमी यांच्या हस्ते झालं होतं, मात्र त्यानंतर कुणीही त्याकडे परतून बघितलेलं नाही, त्यामुळे आता हे उद्यान उजाड झालं आहे. सौंदर्यीकरणासाठी इथे लावलेली हिरवळ पूर्णतः नाहीशी झाली आहे. उद्यानाच्या मधोमध झाड लावण्यात आलं होतं, आता तिथे फक्त चौथरा उरलाय. विजेच्या दिव्यांसाठी हे 8 खांब लावण्यात आले होते, त्यावरचे दिवे एकतर बंद आहेत किंवा गायब झाले आहेत, त्यामुळे रात्री उद्यानात पुरेसा प्रकाशही नसतो. 1 वर्ष लाईट झाली, 8 बंद आहेत, झुले तुटले, त्याला 1 वर्ष झाले, अजून काय त्या लावले नाही. आता या लोक आलेले आहेत, ते आता लाईट ते झुले लावणार आहेत. आता पूर्वी इथे 15 बाकडी असल्याचं सांगितलं जातं, आता फक्त 2च उरली आहेत. गेले काही महिने इथे सुरक्षा रक्षक नसल्याने उद्यानात कोणीही ये जा करून नासधूस करू शकत होतं, त्यातच इथले 2 झोपाळे गायब झाले. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही, मात्र या प्रकरणी पालिकेने कंत्राटदाराला दंड ठोठावल्याची माहिती मिळते आहे. सगळं उद्यान ओसाड झाल्यानंतर आता इथे किरकोळ डागडुजी सुरू आहे, पण उद्यानाचं गेलेलं वैभव परतण्याची अद्याप प्रतीक्षाच आहे. नमिता धुरी, लोकमत, मुंबई, गोवंडी.